हाय डियर स्टूडेंट्स, वेलकम बैक। 13 क्वेश्चंस आर कंप्लीटेड इन 5.1 एक्सरसाइज 5.1 सेट एंड रिलेशंस वाला, बरोबर। त्याच्यानंतर अपन 14 क्वेश्चन स्टार्ट करते, बरोबर। तो 13 क्वेश्चन कंप्लीट झाले तर 14 मध्ये काय विचारलं आहे, सॉल्व द फॉलोइंग इनइक्वालिटीज अँड राईट द सोल्यूशन सेट यूजिंग इंटरवल नोटेशन। काही आपल्याला आता इनइक्वालिटीज दिले, मी जाता जाता त्या दिवशी एक घेतला होता, -9 <2x+7 which is less than equal to 19 असं घेतलं। आता इथं काय होणार आहे, -9 <2x+7 <19 -7 ऍड करायचा, -7 -9 <2x+7 -7 <19 -7 काही ऍड करा, सबट्रॅक्ट करा, काय फरक पडत नाही। इनइक्वालिटी सेम ऍज इट इज राहतो। -16 इज लेस दॅन 2x लेस दॅन इक्वल टू 19 -7 दॅट इज इक्वल टू 12 इथपर्यंत आला। आताच काय होणार, इथं 2 ने डिवाइड केला तरी सुद्धा आपण डिवाइड कुठल्याही गोष्टीने केलं किंवा मल्टिप्लाय केलं तर साईन चेंज होत नाही आहे। तर आता काय होणार, -8 इज लेस दॅन x इज लेस दॅन इक्वल टू 6 अशा पद्धतीनं राहणार। म्हणजे काय, एकतर तो -8 to 6 पर्यंत असणार आहे, म्हणजे एक्स बिलॉंग्स टू सरळ एक्स लाईज इन बिटवीन -8 to 6। आता हा एक्स इज ग्रेटर दॅन म्हणत आहे, म्हणजे आता एक्स हा असा आहे की तो -8 नाही आहे, त्याच्यापेक्षा ग्रेटर आहे आणि इक्वल टू 6 आहे, म्हणजे काय झाला, तो लेस दॅन ऑर इक्वल टू एवढेच काय। या पद्धतीनं नोटेशन येणार, म्हणजे सेमी ओपन या प्रकारामध्ये तो येतो, सेमी ओपन। नेक्स्ट बघूयात सेकंड वन, x² - x = 20 x² - x = 20। आता सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट काय, x² - x - 20 = 20 - 20 म्हणजे काय झालं, x² - x - 20 = 0 ग्रेटर दॅन 0 येतं, म्हणजे आता इथं हा क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झाला, म्हणजे x² - 5x + 4x - 20 = 0 असं आपण म्हणू शकतो। Therefore, x (x - 5) + 4(x - 5) > 0 म्हणजेच काय झालं, x - 5 x + 4 = 0 म्हणजे हा ग्रेटर दॅन 0 आहे, नेव्हर निगेटिव्ह। म्हणजेच काय, एकतर हे दोघे पण निगेटिव्ह असले पाहिजे, त्याच्यामध्ये टू केसेस आर देअर आहे, बरोबर आहे। आयदर काय होणार, x - 5 > 0 x + 4 > दोघे पण पॉझिटिव्ह आहे, x - 5 > 0 x + 4 > 0 हे असं पाहिजे, ऑर नाही म्हणू शकत, अँड म्हणू शकतो, दोघेच्या दोघे हे आणि हे दोघे पण पॉझिटिव्ह आहे, म्हणजे काय झाला, x > 5 and x > -4 असं झाला, बरोबर आहे। आणि त्याच्यानंतर मग काय होणार, म्हणजे ही केस पहिली आहे आणि दुसरा आहे तो x - 5 < 0 अँड x + 4 > 0 पहिली केस बघूया आपण। केस फर्स्ट, x - 5 > 0 अँड x + 4 > 0 म्हणजे ते x > 5 आहे ना आणि x - 4, विच वन इज करेक्ट, x - 4 जर तुम्ही चेक केला तर होऊ शकत नाही, म्हणजे x > 5 इज करेक्ट हियर। नाव केस सेकंडमध्ये काय होतं बघा, x > -4 - 3 आला समजायचं, -3 > ना, -3 सबस्टिट्यूट करायचं, -3 चा स्क्वेअर 9 - -+3 9 + 3 12 नाही होऊ शकत। x > 5 या 36 - 6 30 येतो, 7 मग कुठलाही घेऊ शकतो। सेकंडमध्ये काय होतं, x - 5 > 0 अँड x + 4 > 0 x > 5 अँड x < -4 याच्यामधला करेक्ट कोण असेल तर x < -4 होतं। -4 म्हणजे -5 - 6 - 7 - 5 या, -5 चा स्क्वेअर 25 + 5 = 30 बरोबर आहे। x < 5 घेतलं, 4 होत नाही, 16 - 4 = 12 होतं, म्हणजे होऊ शकत नाही। म्हणजे इथं हा काय दाखवतोय तुम्हाला, x बिलॉंग्स टू व्हॉट सगळ्यात महत्वाचं आहे, फ्रॉम 1 and 2 पहिल्यावरून दुसऱ्यावर काय समजतं बघा, हा इथं लक्षात घ्या की हा x > 5 पाहिजे, म्हणजे तो इन्फायनाईट पर्यंत येणार,
पॉझिटिव्ह इन्फिनिटी मध्ये देणार ना, लक्षात येतं का बघा. आणि हा एक्स इज लेस दॅन मायनस फोर म्हणजे मायनस इन्फिनिटी टू मायनस फोर, मायनस फोर येत नाही म्हणजे काय झाला एक्सक्लूडेड म्हणजे ओपन इंटरवल झाला. त्याचबरोबर आणखीन काय आहे, फाय पाच पेक्षा मोठा आहे म्हणजे फाय टू इन्फिनिटी येऊ शकतो म्हणजे सॅटिस्फाईज द गिवन. आता मायनस फोर पासून पुढचं मायनस फाय घेऊन बघितलं, आपण मायनस सिक्स घेतला तरी तो 36 प्लस 6 42 येतो, म्हणजे हे प्रूव्ह करतात हा पाचच्या पुढे, पाच नाही येणार पण सिक्स येणार. सिक्स तर 36 मायनस 6 आला तर 30 येतो, म्हणजे ग्रेटर दॅन 20 आहे. म्हणजे आपण ओरली पण या पद्धतीने करू शकतो. म्हणजे अल्टरनेट मेथड तुम्हाला एक सांगतो मी, एक्स प्लस फाईव्ह आणि एक्स मायनस फोर ग्रेटर दॅन झिरो. इथं पहिल्यांदा फाईव्ह असतो ना तो बघायचा, म्हणजे मायनस म्हणजे एक्स इज इक्वल टू मायनस फाईव्ह होतो, म्हणजे ते एक्स मायनस फाईव्ह असतो आणि ते प्लस आहे. म्हणजे आता हा इज इक्वल टू फाईव्ह होतो म्हणजे एक्स इज ग्रेटर दॅन फाईव्ह होतो, बघायचा इथल्या इथे एक्स इज ग्रेटर दॅन फाईव्ह होतो तर सिक्स टाकून बघायचा. सिक्स मायनस फाईव्ह वन आला आणि सिक्स प्लस फोर टेन आला, ग्रेटर दॅन झिरो इथे नाही आहे. सेवन टाकून बघा, सेवन मायनस फाईव्ह इज इक्वल टू टू आला, सेवन प्लस फोर इलेवन आला, कंपल्सरी 22 येतो, म्हणजे काय हा ग्रेटर दॅन झिरो आहे. आता तुम्ही चुकून पाचच्या पेक्षा लहान आला, फोर आला तर मायनस फाईव्ह झाला, फोर मायनस फाईव्ह मायनस वन आणि हा फोर प्लस फोर एट होतो, म्हणजे ग्रेटर दॅन नाही आहे, लेस दॅन आला, म्हणजे चुकून पण पाचच्या खाली यायचा नाही आहे, म्हणजे ग्रेटर दॅन फाईव्ह झाला. इथं प्लस फोरचा मायनस फोर होणार आहे, मायनस फोर याच्या अगोदरचा मायनस थ्री टाकला तर मायनस थ्री मायनस फोर, मायनस थ्री प्लस फोर प्लस वन आला, पण इथं मायनस थ्री मायनस फाईव्ह मायनस एट येतो विच इज नॉट ग्रेटर दॅन झिरो. दॅट्स वाय यू हॅव टू टेक हियर मायनस फाईव्ह, मायनस फाईव्ह प्लस फोर दॅट इज इक्वल टू मायनस वन, मायनस फाय मायनस फाय मायनस टेन, मायनस टेन इंटू मायनस वन प्लस टेन म्हणजे ग्रेटर दॅन झिरो यायला आहे. म्हणजे इथं काय होतं, तुम्ही ओरली सुद्धा या ठिकाणी काय करू शकता, आन्सर्स चेक करू शकता, म्हणजे हा ग्रेटर दॅन मायनस फोर लेस दॅन मायनस फोर येणार आणि इथं ग्रेटर दॅन फाईव्ह येणार, ग्रेटर दॅन फाईव्ह आला आणि एक्स लेस दॅन मायनस फोर. या पद्धतीने तुम्ही घेतला की हे आन्सर सुटतं. ठीक आहे, पुढे थर्ड पुढे, हां टू एक्स अपॉन एक्स मायनस फोर. लेस दॅन इक्वल टू फाईव्ह. आता इथं सगळ्यात महत्वाचं काय होतो, टू एक्स अपॉन एक्स मायनस फोर हा मायनस फाईव्ह करा, लेस दॅन इक्वल टू फाईव्ह मायनस फाईव्ह. तर टू एक्स अपॉन एक्स मायनस फोर मायनस फाईव्ह लेस दॅन इक्वल टू झिरो, याची व्हॅल्यू लेस दॅन इक्वल टू झिरो आली, म्हणजे टू एक्स मायनस फाईव्ह एक्स प्लस 20 अपॉन एक्स मायनस फोर. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, लेस दॅन इक्वल टू झिरो. आता इथं सगळ्यात महत्त्वाचं काय की हा काय आला 20 मायनस 3 एक्स अपॉन एक्स मायनस फोर आणि हा फ्रॅक्शन आहे, लक्षात येतं का बघा. तर याच्यामध्ये काय होतं, डेफिनेटली सिन्स आपण लिहू शकतो ए बाय बी इज लेस दॅन इक्वल टू झिरोच्या फॉर्ममध्ये आहे, वेन ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो अँड बघा ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो असला पाहिजे, बी निगेटिव्ह असला पाहिजे, म्हणजे बी इज लेस दॅन झिरो, ऑर एक तर ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो असला पाहिजे, ए इज लेस दॅन इक्वल टू झिरो असला पाहिजे अँड बी डेफिनेटली ग्रेटर दॅन झिरो. यापैकी एक, आता लेस दॅन इक्वल टू झिरो आहे डेफिनेटली एक पॉझिटिव्ह तर एक निगेटिव्ह आणि एक निगेटिव्ह तर एक पॉझिटिव्ह असं अशा पद्धतीने, म्हणजे हा पॉझिटिव्ह येतो हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह येतो हा निगेटिव्ह असला पाहिजे, म्हणजे या पद्धतीने इथे दोन केसेस तयार होतात. बरोबर आहे, म्हणजे जसं इथं आपण म्हणू शकतो इथं ए इज ग्रेटर दॅन झिरो असेल, ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो असेल तर बी लेस दॅन झिरो असतो आणि म्हणजे तेच तिथे घेतला. म्हणजे आता तसंच इथं कोण येणार आहे, हा आयदर 20 - 3x 20 - 3x इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो अँड एक्स मायनस फोर इज लेस दॅन झिरो, ही झाली पहिली केस. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय, एक तर तो 20 - 3x लेस दॅन इक्वल टू झिरो असला पाहिजे अँड एक्स मायनस फोर इज ग्रेटर दॅन झिरो. केस फर्स्ट बघ, केस फर्स्ट काय सांगते आहे, 20 - 3x इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो,
and x minus 4 is less than 0. अगर 20 माइनस 3x इज ग्रेटर देन इक्वल टू 0 कसं होणार, तो 3x तिकडे जाणार, बरोबर आहे. म्हणजे शेवटी काय होणार, माइनस ने मल्टीप्लाय करा, माइनस 20 प्लस 3x लेस दॅन इक्वल टू 0. कारण ऍक्च्युली आपण ज्यावेळी माइनसने मल्टीप्लाय करतो त्यावेळी त्याची व्हॅल्यू चेंज होते, म्हणजे त्याचा इनइक्वालिटी साईन चेंज होतो. जसं मी म्हटलं ना, आता 2 लेस दॅन 3 असेल तर मायनस 2 मायनस 3 असेल तर इथं चेंज होतो, हा लेस दॅन येतो, म्हणजे याचा आपोआप बदलतो. सिमिलरली हियर हा चेंज होतो, म्हणजे काय झाला होता, 3x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 20 आला. म्हणजे प्लस 20 केला दोन्हीकडे तर x इज लेस दॅन इक्वल टू 20/3 झाला. आणि इथं जर बघायला गेला तर x मायनस 4 प्लस 4 इज लेस दॅन प्लस 4 आला, म्हणजे x इज लेस दॅन 4 आला, बरोबर आहे का. x इज लेस दॅन 4 आला आणि x इज 20/3, म्हणजे यातला ऍक्च्युली लहान कोण आहे, म्हणजे 20/3 6 च्या लहान आला, म्हणजे परत 4, म्हणजे इथं होऊ शकत नाही जर तुम्ही टाकून बघितलं तर. म्हणून x इज लेस दॅन 4 आला, हे एक परफेक्ट झाला. आता केस सेकंड मध्ये काय होतं, बघा दोघांमधला सगळ्यात छोटा सिग्नल ना शेवटी, आता इथं याच्यानंतर 20-3x लेस दॅन इक्वल टू 0 अँड x मायनस 4 इज ग्रेटर दॅन 0. इथं मायनस 20+3x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड x इज ग्रेटर दॅन 4. इथे काय झालं, 3x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 20 आला, म्हणजे x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 20/3 अँड x इज ग्रेटर दॅन 4. नाही आपला ग्रेटर कोण आहे, x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 20/3 आहे, म्हणजे इथं आन्सर काय येणार आहे, x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 20/3. सगळ्यात मोठा घेतला, सगळ्यात छोटा घेतला, हा फर्स्ट आणि सेकंड. याच्यावरून काय लक्षात येतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे x बिलॉंग्स टू ॲक्च्युली निगेटिव्ह आला, म्हणजे खाली कोण येतो बघा, मायनस इन्फिनिटी टू 4 पर्यंत चालतो, म्हणजे लेस दॅन 4 म्हटलाय, 4 लहान x इज लेस दॅन 4 म्हणजे अप टू मायनस इन्फिनिटी येणार. आणि ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हटलाय, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे युनियन हा x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, म्हणजे पहिला 20/3 गेला त्याच्या पुढे कुठंपर्यंत पण, म्हणजे कोण इन्फायनाईट पर्यंत येणार, म्हणजे त्याची व्हॅल्यू ही अशी येणार, हे लक्षात घ्या. मायनस इन्फिनिटी टू 4 अँड युनियन अप 20/3 म्हणजे इक्वल चालतो तो इन्फिनिटी. तुम्ही जर त्यावर चार टाकून बघितला तर त्या व्हॅल्यूज काय होते, सॅटिस्फाय होते, लक्षात घ्या. मी या पद्धतीने आन्सर येतो. त्याच्यानंतर फोर्थ वन, 6x² + 1, लेस दॅन इक्वल टू 5x. सगळ्यात महत्वाचं काय, हे पण सॉल्व करताना क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करावं लागेल, ठीक आहे. 6x² + 1 - 5x लेस दॅन इक्वल टू 5x - 5x, 6x² - 5x + 1 इज लेस दॅन इक्वल टू 0. देअरफॉर 6x² - 6x + x + 1 लेस दॅन इक्वल टू 0. देअरफॉर 6x (x - 1) प्लस समथिंग इज गोइंग ऑन रॉंग. 6 - 6 + 6 आहे, म्हणजे 3 × 2 = 6 होणार. -3x - 2x + 1 म्हणजे इकडे काय आला बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे 6x + 6 आहे, 3 × 2 होणार -5 होईल. 3x (x - 1) हा 3 × 2 = 6x² + 1 -2 (x), इथं कोण आला 3 × 2 + 1 -1 कॉमन येतो, त्यात काहीच कॉमन नाही, -1 कॉमन, x (2x - 1) असे नाही. लक्षात आलं का बघा, त्याच्यामध्ये 3x कॉमन काढला तर 3 × 2 = 6x आला, -1 कॉमन काढला तर ॲज इट इज हा 2x - 1 लेस दॅन इक्वल टू 0. देअरफोर हा 2x - 1 आणि 3x - 1 लेस दॅन इक्वल टू 0 च्या फॉर्ममध्ये येतो.
आता हा लेस दॅन ऑर इक्वल टू झिरो आहे. याच्यामध्ये पुन्हा दोन केसेस येतात, बरोबर आहे. म्हणजे एक तर हा लेस दॅन ऑर इक्वल टू आणि हा ग्रेटर दॅन इक्वल टू, किंवा हा ग्रेटर दॅन इक्वल टू आणि हा लेस दॅन इक्वल टू, दॅट इज 2x minus 1 is greater than equal to 0 and 3x minus 1 is less than 0. Or 2x minus 1 is less than or equal to 0 and 3x minus 1 is greater than 0. Case first madhe kay aapan 2x minus 1 is greater than or equal to 0 and 3x minus 1 is less than 0. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, दोघे पण एक तर ग्रेटर दॅन इक्वल टू लेस दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू असले पाहिजे तो, बरोबर आहे. म्हणजे आता इथं काय होणार, 2x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 अँड 3x इज लेस दॅन इक्वल टू 1, म्हणजे काय झालं, x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1/2 तर असेल, किंवा x इज लेस दॅन इक्वल टू 1/3 असेल. आता इथं काय होणार आहे, x इज लेस दॅन, आता इथं झालं की x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1/2, x is greater than equal to 1/2 सांगितलं आणि x is less than equal to 1/3, असं कसं होणार, x हा एकतर हाफ पेक्षा ग्रेटर किंवा इक्वल असेल आणि हा x is 0.3 पेक्षा लहान, म्हणजे असं कसं होऊ शकतं, विच इज नॉट पॉसिबल ऍक्च्युली. अच्छा तर ना हा 0.3333 असतो, त्याच्यापेक्षा लहान, हा 0.5 आहे त्याच्यापेक्षा मोठा, एक इकडं आणि एक इकडं, म्हणजे याच्यामध्ये काय, म्हणजे काही त्याचा ताळमेळच लागत नाही, असं असेल तर होऊ शकत नाही, विच इज नॉट पॉसिबल, ॲबसर्ड असं म्हणतो, दिस इज ॲबसर्ड, विच इज नॉट पॉसिबल. आणि मग नेक्स्ट जो आहे 3x - 1 > 0 आणि 2x - 1 > 1, म्हणजे x is greater than equal to 1 by 3 and x is less than equal to 1 by 2, म्हणजे यांच्यामध्ये राहू शकतो, बरोबर आहे का. म्हणजे 0.5 पेक्षा लहान आणि 0.3 पेक्षा मोठा, बरोबर आहे. म्हणजे x lies in between, इथं 1/3 येईल आणि इथं 1/2 येईल, बरोबर आहे का. म्हणजे x is lies in between, म्हणजे आता हा इक्वल टू आहे, इक्वल टू असा येऊ शकतो. म्हणजे x बिलॉंग्स टू व्हॉट, 1/3 1/2 असं राहू शकत. लक्षात आलं, या पद्धतीने हे आन्सर्स येतात. आणि त्याच्यानंतरचा एक पार्ट येतो, तो म्हणजे 15 नंबर क्वेश्चन त्यातला. If A is equal to 7(3), B is equal to close bracket, close interval 2-6, and C is equal to close 4-9. Then find first A union B, second B union C, third A union C, fourth one A intersection B, B intersection C, A intersection C, seventh one A complement intersection B, 8th one B complement intersection C complement, 9th one A minus C, and 10th A minus B. Solution मध्ये काय होणार बघा, सरळ लिहून घ्यायचं, A is equal to -7(3), B is equal to close bracket 2-6, C is equal to 4-9. तुम्हाला हवाच असेल याच्या फॉर्ममध्ये, तर हा -7 येत नाही, हा -6, -5,
माइनस फोर माइनस थ्री माइनस टू माइनस वन जीरो वन टू थ्री बी इज इक्वल टू टू थ्री फोर फाइव सिक्स सी इज इक्वल टू फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन समझे इतना बड़ी मैसेज घू शकता फर्स्ट पार्ट फर्स्ट का संगत ए यूनियन बी ए यूनियन बी विच इज इक्वल टू ए आणि बीच युनियन आपलं वन टू थ्रीपर्यंत आहे फोर फाय सिक्स एक्स्ट्रा म्हणजे इथं आपण डायरेक्ट ठेवू शकतो किंवा असं मायनस सिक्स मायनस फाय मायनस फोर मायनस थ्री मायनस टू मायनस वन झिरो वन टू थ्री फोर फाय आणि सिक्स विच वी कॅन राईट डाऊन यांचं अशा पद्धतीने लिहायचं असेल तर मायनस सिक्स मायनस सेवन सिक्स असं लिहू शकतो मायनस सेवन सिक्स तशाच्या फॉर्ममध्ये ओपन इंटरवलच्या फॉर्म मायनस सेवन सिक्स इथं जसं आहे मायनस सेवनपासून बघा ना थ्रीपर्यंत आला आहे हा टू थ्री फोर फाय सिक्स असतो म्हणजे मायनस सेवनपासून सिक्स म्हणजे तुम्हाला क्लोज इंटरवलमध्ये लिहायचं असेल तर विच इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू मायनस सिक्स सिक्स मायनस सिक्सपासून सिक्स पर्यंत हे असं पण लिहू शकतो सेकंड ए बी युनियन सी सॉरी बी युनियन सी बी एंड सी टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन म्हणजे काय टू टू नाईन येणार वी कॅन राईट डाऊन एज अ क्लोज ब्रॅकेट टू टू नाईन थर्ड वन ए युनियन सी A union C 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे काय तसं जर बघायला गेलं तर सेवन मायनस सेवन नाईन असं आहे मायनस सेवन नाईन नाही मायनस सेवन नाईन कसं आहे ए आणि सी आहे ना ए युनियन सी थ्री आहे हा फोर पण आहे त्याच्या थ्री आणि फोर पण आहे त्याच्यात थ्री नाही आहे सीमध्ये थ्री नाही म्हणजे असं येऊ शकतो मायनस सेवन थ्री युनियन त्याच्यामध्ये थ्री असता तर कंटिन्यू केलं असतं फोर टू नाईन असं आपण म्हणू शकतो ठीक आहे म्हणजे मायनस सिक्स मायनस फाय मायनस फोर मायनस थ्री मायनस टू मायनस वन 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 टू थ्री त्याच्यानंतर मग फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ठीक आहे त्याच्यानंतर फोर्थ वन मायनस सेवन टू नाईन होऊ शकतो ए इंटरसेक्शन बी ए आणि बीचं इंटरसेक्शन वन टू थ्री म्हणजे टू थ्री वन अँड टू थ्री त्याच्यानंतर फिफ्थ वन बी इंटरसेक्शन सी बी आणि सी बी आणखी सी त्याच्यामध्ये फोर फाय सिक्स फोर फाय सिक्स फोर फाय सिक्स म्हणजे यू कॅन राईट डाऊन एज अ म्हणजे कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिला तुम्ही फोर फाय सिक्स तर तो राईट डाऊन करू शकताय फोर कॉमा सिक्स ठीक आहे आणि सिक्स वन ए इंटरसेक्शन सी ए आणि सी सी कुठे हा नथिंग एम्प्टी सेट ए इंटरसेक्शन सी मध्ये काहीच कॉमन नाही आहे नेक्स्ट बोलूया तर सहा सिक्स सॉरी मी डब करतो लक्ष देते का बघा तुमच्या सेवन वन सेवन टेन ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी तर ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय कॉम्प्लिमेंट
एलिमेंट्स आहेत ते सोडून सगळं म्हणजे याच्या मायनस सेवन सोडून इकडं मायनस सेवन म्हणजे हा काय होणार आहे सेवन येणार नाही आहे आणि त्याच्यामध्ये थ्री पण येणार नाही आहे. मायनस सेवन पासून थ्री पर्यंत काहीच येणार म्हणजे मायनस इन्फिनिटी टू मायनस सेवन असा आला तर हे सोडूनचा अर्थ काय इथं सांगतो डॉट 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 मायनस सिक्स पर्यंत ठीक आहे आणि याच्यामध्ये थ्री सोडून फोर फाय सिक्स अप टू इन्फिनिटी म्हणजे याच्यामध्ये हा यांचं युनियन असलं पाहिजे म्हणजे मायनस सिक्स पासून पुढे आणि थ्रीच्या पुढून इन्फिनिटी पर्यंत म्हणजे कसं राईट डाऊन करणार हा मायनस इन्फिनिटी टू हा सेवन असा करू शकतो ह्याला लिहिताना मायनस सेवन युनियन हा असा करू शकतो थ्री नाही सॉरी थ्री येणार नाही याच्यामध्ये थ्री घेऊ शकत नाही इथं मायनस सेवन पण घेऊ शकत नाही म्हणजे इथं पण काय होतो ओपन ब्रॅकेट होतो मायनस सेवन इज नॉट इन्क्लुडेड हियर म्हणजे ए कॉम्प्लिमेंट काय झाला ए कॉम्प्लिमेंटच्या संदर्भात विचार करतो हा ए कॉम्प्लिमेंट काय झाला मग नुसता ए कॉम्प्लिमेंट काय होतो मायनस इन्फिनिटी टू मायनस सेवन युनियन थ्री टू इन्फिनिटी सॉरी इन्फिनिटीला असं ए नाही म्हणजे आता बी कुड बी आय याचं इंटरसेक्शन कॉम्प्लिमेंट हा ए कॉम्प्लिमेंट आहे ए कॉम्प्लिमेंट आहे इथं पण हा सेवन येतच नाही ना मायनस सिक्स पर्यंत म्हणजे सेवन येत नाही ए कॉम्प्लिमेंट हा होणार ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी इज इक्वल बी कुठे गेला हा टू टू सिक्स आहे म्हणजे इथं काय होणार इथं थ्री टू सिक्सच येणार ना सिक्सपर्यंत झाला थ्री चापासून चालू होतोच इंटरसेक्शन बी हा थ्री फोर फाय सिक्स आहेच आणि ए कॉम्प्लिमेंटमध्ये हा थ्रीपासून पुढे जातोय म्हणजे थ्री टू सिक्स थ्री टू सिक्स आहे थ्री आणि सिक्स ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे म्हणजे थ्री आणि सिक्स इन्क्लुडेड आहे थ्री इन्क्लुड आहे का थ्री थ्री कुठे गेला इथं आहे हा येणार नाही आहे म्हणजे हा असा म्हणजे हा थ्री आला हा थ्री असा येतो आणि हा सिक्स सिक्स इन्क्लुडेड आहे ना असा आहे सेमी ओपन समजायला काय बघा ए कॉम्प्लिमेंट काढायचं आहे कॉम्प्लिमेंट म्हणजे काय मायनस सिक्स पासून थ्री पर्यंत सोडून सगळे येणार म्हणजे थ्रीच्या पुढे फोर फाय व्हॉटेव्हर म्हणजे थ्री टू इन्फिनिटी येणार थ्री टू इन्फिनिटी आणि इकडं मायनस सिक्स सोडून मायनस सेवन टू इन्फिनिटी येणार मायनस सेवन मायनस सेवन हां मायनस सेवन पण येणार त्याच्यामध्ये म्हणजे काय झालं इथं हा हा ब्रॅकेट येतोय मायनस सेवन टू इन्फिनिटी येणार म्हणजे मायनस इन्फिनिटी टू मायनस सेवन युनियन थ्री टू इन्फिनिटी आणि ह्याचा मात्र आता थ्री याच्यामध्ये का येत नाही आहे कॉम्प्लिमेंट असा थ्री याच्यात आहे पण येत नाही आहे म्हणजे काय झालं हा ओपन ब्रॅकेट मग अप टू इन्फिनिटी मग हा काय झाला मायनस इन्फिनिटी टू मायनस सेवन याच्यात कोणच नाही आहे म्हणजे टू पासून पुढे चालू होते म्हणजे हा थ्री पासून पुढे चालू म्हणजे फोर बाय सिक्स फोर बाय सिक्स आला म्हणजे काय थ्री टू सिक्स किंवा इथं फोर केला विच इज एक्झॅक्टली फोर टू सिक्स असं पण म्हणू असं म्हणून अधिक अजून आपण सेवन आता एट वन काय सांगतो एट एट बी कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन सी कॉम्प्लिमेंट फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट बी कॉम्प्लिमेंट हियर बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल बी कोण आहे बघा टू थ्री फोर फाय सिक्स म्हणजे टूच्या अलीकडे टूच्या अलीकडे सगळे येतात म्हणजे टूच्या अलीकडे इकडे सगळे म्हणजेच काय मायनस इन्फिनिटी टू काय नाही ओपन ब्रॅकेटमध्ये टू आणि इथं सिक्सपासून इन्फिनिटी युनियन सिक्स टू इन्फिनिटी ओपनमध्ये आला सी कॉम्प्लिमेंट काय येतो सी कॉम्प्लिमेंट फोरपासून इकडे येणार तो मायनस इन्फिनिटी टू फोर येणार युनियन नाईन इज इन्क्लुडेड ऑर नॉट नाईन इन्क्लुडेड आहे मग नाईन सोडून अप टू इन्फिनिटी हे म्हणजे याचं बी कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन सी कॉम्प्लिमेंट काय ना इंटरसेक्शन याच्यामधला बघा मायनस इन्फिनिटी टू टू सगळ्यामध्येच आहे इथंपर्यंत आहे मायनस इन्फिनिटी टू टू पर्यंत इथं आला युनियन सिक्स टू इन्फिनिटी येणारच परत बरोबर ना सिक्स पण याच्यामध्ये सिक्स नाही आहे नाईन टू इन्फिनिटी म्हणजे मोठा वाला नाईन टू इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी टू टू आणि नाईन टू इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी टू टू नाईन टू इन्फिनिटी याचा कॉमन फॅक्टर नेक्स्ट काय नाही
नाइन्थ वन बी माइनस सी इतना लक्ष्य दे दो बी माइनस सी कौन है बी माइनस सी फोर फाइव सिक्स कैंसिल टू थ्री है तो अच्छा मैं कहते टू थ्री जो वी कैन राइट डाउन एज टू फोर आसा कि टू थ्री डायरेक्ट हेमंत लिखू शकता आणि ए मायनस बी काय ना ए मायनस बी टू थ्री जाणार बाकीचे मायनस सिक्स टू म्हणजे सेवन पासून तो इकडे येणार मायनस सेवन नॉट इन्क्लुडेड अप टू 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 येणार त्याच्यामध्ये टू थ्री म्हणजे टू याला असा येणार म्हणजे टू इन्क्लुडेड नाही आहे कारण टू ऑलरेडी त्याच्यामध्ये येतो अशा पद्धतीने ए मायनस बी येतो तर इथं हा सेट्स कम्प्लीट होतो आपल्याला रिलेशन्स बघावा लागेल आणि तो रिलेशन्स बघत असताना अशा पद्धतीने बघायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू रिलेशन्समध्ये पण एक एक्सरसाइज आहे तो कम्प्लीट होईल थँक्यू व्हेरी मच.